नमस्कार या न व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर या वर्षीपासून शैक्षणिक शे वर्ष हो दोन हजार एकवीस बावीस पासून प्रत्येक शाळेला प्राप्त होणारे समग्र शिक्षा अनुदान हे आपल्याला नेहमीप्रमाणे खर्च करायचं नाही तर आपल्याला त्यासाठी खर्च करण्यासाठी पी एफ एम एस या प्रणालीचा वापर करायचा आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला अनुदान खर्च करायचं आहे आता आपल्याला प्रत्येक शाळेला आपल्या शाळेचं अकाउंट हे पा पी एफ एम एस वरती जनरेट करायचं आहे क्रिएट करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मेकर आणि अकाउंट क्रिएट करायचे आहेत हे दोन नवीन अकाउंट आणि शाळेचे एक अकाउंट अशा प्रकारे आपल्याला तीन जे अकाउंट आहेत किंवा जे लॉग इन आहे, आहे ते करायचे आहेत आणि त्याच्यामार्फत आपल्याला इथून पुढे जे काही एक्सपेंडिचर करायचे आहेत किंवा शाळेचं समग्र शिक्षा अनुदान खर्च करायचा आहे तर ते या लॉग इन डिटेलच्या माध्यमातून करायचं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एफ एम एस या, या प्रणालीवरती शाळेचं लॉग इन कशा पद्धतीने करायचं पासवर्ड कशा पद्धतीने चेंज करायचे त्याच्यानंतर आपल्याला पा मेकर किंवा डाटा ऑपरेटर जे अकाउंट आहे ते कशा पद्धतीने जनरेट करायचे पासवर्ड कशा पद्धतीने चेंज करायचे त्याच्यानंतर डाटा ऍप्रुव्हर म्हणजे या ठिकाणी चेकर तर हे जे अकाउंट आहे ते कशा पद्धतीने तयार करायचं पासवर्ड कशा पद्धतीने बदलायचे तर या संदर्भातील माहिती सगळी माहिती आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या शाळेचे जे काही मेकर चेकर आणि शाळेचं लॉग इन डिटेल्स आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बदलता येतील किंवा चेंज करता येतील आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी जी माहिती आहे ती पाच स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत राहत त्याच्यामुळे तुमच्याकडून कोणत्या प्रकारच्या चुका होणार नाहीत आणि तुम्हाला ज्या ठिकाणी अडचणी येतील तर तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर पहा यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा सुरुवातीला पी एफ एम जी वेबसाईट आहे ती पहा ओपन करायची आहे तर त्यासाठी तुम्ही पहा क्रोम ब्राऊझर किंवा पहा फायरफॉक्स या सरचा वापर पहा करू शकता तर या ठिकाणी पहा मी फायरफॉक्स मधून ही जी काही माहिती आहे तो या ठिकाणी दाखवतो तर यासाठी आपल्याला या ठिकाणी फक्त पी एफ एम एस असं सर्च करायचं आहे या ठिकाणी ही वेबसाईट आहे पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन तर ही वेबसाईट आहे याच्यावरती आपण पहा क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारचे पोर्टल आहे त्या ठिकाणी पहा ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला पहा काय करायचं आहे तर सुरुवातीला सुरुवातीला पा लक्षात घ्या की आपल्या शाळेचं जे लॉग इन आहे तर ते या ठिकाणी या पोर्टलवरती करायचं आहे आता पीएफएमएस चा अर्थ काय होतो तर पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे पहा पी एफ एम एस तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असणार आहे तर पहा युजर आय डी आणि पा पासवर्ड याची आवश्यकता असणार आहे आता सुरुवातीला शाळेचं लॉग इन करण्यासाठी आपल्याला युजर आय डी आणि जो पासवर्ड आहे तो पंचायत समितीकडून किंवा ब्लॉक लेवलवरून तुम्हाला प्रत्येक शाळेला मिळणार आहे तो डिफॉल्ट पासवर्ड असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला युजर आय डी मिळणार आहे तो पा पा तो युजर आय डी आणि पासवर्डचा वापर करून तुम्ही तुमच्या शाळेचं सुरुवातीला लॉग इन करायचं आहे आता या ठिकाणी पण लॉग इन करण्यासाठी तुम्ही ही जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट पहा ओपन करायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी पण लॉग इन जो काय ऑप्शन आहे पहा उजव्या साईटला त्याच्यावरती पा क्लिक करायचं आहे लॉग इन वरती आपण क्लिक केलं की तुम्हाला उजव्या साईटला पहा लॉग इन करण्यासाठी नेम म्हणजे युजर आयडी आणि पण पा पासवर्ड टाकण्यासाठी या ठिकाणी विचारलं जाईल आता या ठिकाणी जो काही नेम आहे आणि जो पासवर्ड आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ब्लॉक वरून लेवलवरून प्रत्येक शाळेला मिळणार आहे त्या ठिकाणी युजर नेम आणि पहा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि पण लॉग इन याच्यावरती पा क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा तुमच्या शाळेचा नेम आणि पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकून पण लॉग इन याच्यावरती क्लिक करायचा आहे तर आता या ठिकाणी पण लॉग इन झालेलं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी जो काही पण डिफॉल्ट पासवर्ड आपल्याला मिळाला होता तो पण चेंज करायचा आहे तर आपण आता काय करायचं आहे या ठिकाणी चेंज पासवर्ड करण्यासाठी करंट पासवर्ड जो तुम्हाला डिफॉल्ट पासवर्ड मिळालेला आहे तो या ठिकाणी पण एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा असेल तुमच्या पुन्हा लक्षात राहील असा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी पहा टाइप करायचा आहे तयार करायचा आहे या ठिकाणी लक्षात घ्या सहा कॅरेक्टरच्या पासवर्ड तुमच्या या पा असणं गरजेचं आहे वरती पण पा न्यू पासवर्ड आणि पा खाली तोच पासवर्ड या ठिकाण पहा आपल्याला कन्फर्म पासवर्ड म्हणून पण पा टाकायचा आहे तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जो काही तुमचा डिफॉल्ट पासवर्ड आहे तो पाच चेंज करून घ्यायचा आहे लक्षात घ्या या ठिकाणी तुमचा करंट पासवर्ड म्हणजे तुम्हाला जो पासवर्ड मिळाला तो खाली न्यू पासवर्ड आणि त्याच्या खाली पहा कन्फर्म पासवर्ड पासवर्ड हा या ठिकाणी सहा कॅरेक्टरच्या पुढचा असला पाहिजे चेंज पासवर्ड याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे तर पण या ठिकाणी जो आपला पासवर्ड आहे तो पण सक्सेसफुली पण चेंज झालेला आहे ठीक आहे ओके याच्यावरती आपण पाच क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी आपला शाळेचा जो काही पासवर्ड आहे तो आपल्या मनाप्रमाणे आपण पहा चेक चेंज केलेला आहे तर आता आपण या ठिकाणी जो नवीन पासवर्ड आपण चेंज केलेला आहे तर त्या पासवर्डनी या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी शाळेचा पासवर्ड चेंज करून शाळेचं पण लॉग इन केलेलं आहे आता या ठिकाणी पहा शाळेचं लॉग इन केलं की तुमच्या शाळेचं नाव वगैरे या ठिकाणी पहा दिसणार आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या वर्षी दोन हजार एकवीस बावीस साठी शाळेसाठी समग्र शिक्षा अनुदानामधून किती रक्कम प्राप्त झालेली आहे तर याचा या ठिकाणी बॅलन्स आपल्याला चेक करायचा असेल तर आपण या ठिकाणी चेक करू शकतो यासाठी आपल्याला शाळेचं लॉग इन करावं लागेल आता लॉग इन आपण पहा केलेलं आहे आपण या ठिकाणी पहा मास्टर्स उजव्या साईडला पहा या ठिकाणी जो काही पॅनेल आहे तर याच्यामध्ये पहा या ठिकाणी मास्टर्स म्हणून ऑप्शन आहे मास्टर्स या ऑप्शनवरती जाऊन या ठिकाणी ड्रॉइंग लिमिट्स ऑफ एजन्सी याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे याच्यावरती आपल्याला पहा क्लिक केल्यानंतर याच्यावरती आपण पहा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पास स्कीम निवडायची आहे पहा जी स्कीम आहे आपली ती एम एच तीनशे चौऱ्याण्णव एम एच समग्र शिक्षा तर ही स्कीम आपल्या या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर पहा हिऱ्याची लेवल आपल्याला निवडायची आहे हिऱ्याची लेव्हल आहे या ठिकाणी आपल्या पास स्कूल प्रिन्सिपल स्कूल प्रिन्सिपल या ठिकाणी आपण ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर पहा आपलं स्टेट निवडायचं आहे बाकी कोणतीही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरण्याची आवश्यकता नाही फक्त स्टेट या ठिकाणी आपलं महाराष्ट्र या ठिकाणी या ड्रॉपडाऊन मधून आपण निवडायचं आहे आणि त्यानंतर पहा सर्च याच्यावरती आपण पहा क्लिक करायचं आहे सर्च याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्या शाळेसाठी यावर्षी किती अनुदान कि रक्कम प्राप्त झालेली आहे तुम्हाला या ठिकाणी समजेल तुम्हाला किती रक्कमपर्यंत खर्च करता येतील बॅलन्स तुमचा किती आहे लिमिट कितीपर्यंत आहे तर कि त्याची सगळी तुम्हाला माहिती या ठिकाणी पहा बघायला मिळेल तर पहा अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी शाळेचं लॉग इन करून या ठिकाणी तुम्हाला तुमचा बॅलन्स किंवा रक्कम किती प्राप्त झाली आहे प ते चेक करता येणार आहे आता या ठिकाणी आपल्याला या वर्षीच जे अनुदान आहे अनुदान आलेलं आहे ते खर्च करण्यासाठी ती रक्कम आपला पा काढण्यासाठी सुरुवातीला आपला पा पी एफ एम एस या पोर्टलला आपल्या शाळेचं जे काही समग्र शिक्षाचं महाराष्ट्र बँकेमध्ये आपण अकाउंट काढलेलं आहे ते अकाउंट आपल्याला पाय ऍक्टिव्हेट करायचं आहे आता हे अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला पाय एक प्रोसेस करावी लागणार आहे एकदम सोपी प्रोसेस आहे तर काय करायचं आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला खाली साइडला ऑप्शन आहे पा बँक बँक नावाचा एक ऑप्शन आहे याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन आहे पा अकाउंट ऍक्टिवेशन ई पेमेंट घ्या बँक मध्ये यायचं आहे बँक मध्ये येऊन या ठिकाणी आपले ऑप्शन पुढे आले की या ठिकाणी अकाउंट ऍक्टिवेशन ई पेमेंट नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला समग्र शिक्षेचा अनुदान खर्च करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपलं बँकेचं अकाउंट महाराष्ट्र बँकेचं अकाउंट पी ए एम एस प्रणाली वरती ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला ऍक्टिवेशन ऑफ बँक अकाउंट अशा प्रकारचा ऑप्शन या ठिकाणी ओपन होतो या ठिकाणी आपली स्कीम आहे पा, स्कीम आपल्याला निवडावी लागते आता सिलेक्ट स्कीम याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी स्कीमचा ऑप्शन आहे किंवा स्किमचा कोड आहे आपला एम एच तीनशे चौऱ्याण्णव हा स्कीमचा कोड आहे एम एच तीनशे चौऱ्याण्णव टाका आणि पास सर्च याच्यावरती क्लिक करा पहा सर्च याच्यावरती हो आपलं क्लिक केलं की या ठिकाणी पहा एम ए समग्र शिक्षा एम एच तीनशे चौऱ्याण्णव तर ही स्कीम इन या ठिकाणी याच्यावरती क्लिक केलं की ऑटोमॅटिकली या ठिकाणी येणार आहे तर आता या ठिकाणी अकाउंट नंबर वगैरे पहा खाली टाकण्याची आवश्यकता नाही वरती स्कीमचं नाव आलं की पहा सर्च याच्यावरती आपण पहा क्लिक करायचं आहे पहा सर्च याच्यावरती आपण पहा क्लिक केलं की पहा प्रोसेसिंग होईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पहा तुमच्या शाळेचं समग्र शिक्षाचं महाराष्ट्र बँकेचं काय अकाउंट आहे अकाउंट नंबर त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी त्यानंतर तुमच्या शाळेचा अकाउंट कोणत्या ब्रँच मध्ये आहे त्या ब्रँच या ठिकाणी आयएफएससी कोड आणि ब्रँच किंवा शा खात्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी बघा पाहायला मिळेल आता आपल्या ठिकाणी हे जे काय अकाउंट आहे ते ऍक्टिव्हेशन करायचं आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला समग्र शिक्षेचं जे अकाउंट आहे ते पी एम एस आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचं आहे ऍक्टिवेट करत असताना या ठिकाणी आपण काय करायचं आहे जे आपलं ही अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर पण बरोबर आहे का याची पण खात्री करायची आहे कारण एकदा का या ठिकाणी अकाउंट ऍक्टिवेशन झालं तर आणि नंबर आपला चुकलेला आहे जर हे लक्षात आलं तर परत आपल्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी किंवा सगळी जी प्रोसेस आहे ती परत करावी लागेल त्याच्यामुळे लक्षात घ्या जो काय अकाउंट नंबर आहे तो पहा आपल्या पुस्तकाप्रमाणे पासबुक प्रमाणे पा, पा बरोबर आहे का याची पा आपण खात्री करून घ्यायची आहे बरोबर असल्याची खात्री झाली आयआयपीसी कोड वगैरे सगळं चेक करा त्यानंतर आपण सिलेक्ट च्या खाली जो काय बॉक्स आहे याच्यावरती पहा टिक करायची आहे त्यानंतर पुढे या ठिकाणी आपल्याला उज्व्या कॉपऱ्यामध्ये यायचं आहे या ठिकाणी डेट असणार आहे आपण ज्या तारखेला अकाउंट ऍक्टिव्हेट करू ती तारीख या ठिकाणी असणार आहे पुढे पहा अकाउंट ऍक्टिव्हेशन टाईप आहे पा, एटिकेन पा या ठिकाणी उजव्या साईडला अकाउंट ऍक्टिव्हेशन टाईप याच्यामध्ये दोन ऑप्शन ओपन होतात पहिला ऑप्शन आहे पहा ई पेमेंट युजिंग प्रिंट ॲडवाईस आणि खाली आहे पहा ई पेमेंट युजिंग डिजिटल सिग्नेचर आता या ठिकाणी आपल्याला अकाउंट ऍक्टिवेशन टाईप निवडायचा आहे पहा ई पेमेंट युजिंग प्रिंट प्रिंट ऍडवाईस तर याच्यावरती आपण पहा क्लिक करायचं आहे याच्यावरती आपण पहा क्लिक केलं की या ठिकाणी आपण पहा सबमिट याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या ठिकाणी सबमिट करण्याच्या आधी तर जो काय आपला अकाउंट नंबर वगैरे आहे किंवा बँक डिटेल तुमच्या शाळेचे नाव वगैरे आहे का तर हे सगळं या ठिकाणी पहा खात्रीपूर्वक चेक करायचं आहे तुमची खात्री झाली की या ठिकाणी हो पहा सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे पा या ठिकाणी आपला अकाउंट इनेबल करायचा आहे का अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी येईल आपण ठीक आहे ओके याच्यावरती पण क्लिक करायचं आहे ओके याच्यावरती आपण क्लिक केलं की आपलं जे बँकेचं अकाउंट आहे ते ऍक्टिवेशन करण्यासाठीची पण रिक्वेस्ट पाठवली जाईल रिक्वेस्ट पाठवल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये जे अकाउंट आहे ते या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हेशन पास झालेलं दिसेल तुम्हाला या ठिकाणी पास दिसेल की आपलं जे अकाउंट आहे पहा ऍक्टिवेशन करण्यासाठीची रिक्वेस्ट गेली रिक्वेस्ट पास पुढे सेंड झालेली आहे तुमचा अकाउंट नंबर दिसेल स्कीम कोड दिसेल स्टेटस पेंडिंग फॉर ऍक्टिव्हेशन अप्रुव्हल अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि तुमचं या ठिकाणी अकाउंट ऍक्टिवेट झालं की स्टेटस तुमचं या ठिकाणी असं दिसणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी समग्र अनुदान खर्च करण्यासाठी सुरुवातीला पी एफ एम एस या प्रणालीवरती यायचं आहे येऊन या ठिकाणी तुमचा अकाउंट पा ऍक्टिव्हेट करायचं आहे आता तुमचं अकाउंट या ठिकाणी ऍक्टिव्हेट झाला आहे किंवा नाही तर हे पाहायचं असेल तर यासाठी तुम्हाला पहा बँक वरती यावं लागेल आणि परत एकदा या ठिकाणी तुम्हाला अकाउंट ऍक्टिव्हेशन ई पेमेंट याच्यावरती हो क्लिक करा याच्यावरती हो आपण क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी दिसेल की तुमचा अकाउंट ऍक्टिवेट झाला आहे किंवा नाही तर आपण परत एकदा पा त्याच्यावरती आलेलो आहोत या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर वगैरे दिसत आहे आणि स्टेटस अजून सुद्धा पा पेंडिंग दाखवत आहे तर लक्षात घ्या एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये किंवा जास्त वेळ सुद्धा पा लागू शकतो तर जे काय स्टेटस आहे तुमच्या या ठिकाणी अप्रुवल अशा प्रकारचं आलं की लक्षात घे तुमचं जे अकाउंट आहे बँकेचा अकाउंट आहे तुमच्या शाळेचं ते या ठिकाणी अप्रूव्ह झालेलं आहे किंवा ऍक्टिव्ह झालेलं आहे याचा अर्थ असा होईल आता या ठिकाणी आपल्याला पुढचे जे काही स्टेप आहे, आहे, आहे। ते पहा करायच्या आहेत या ठिकाणी आपलं अकाउंट आपण अप्रूव्ह करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली अकाउंट तुमचं अप्रूव्ह झालं त्यानंतर आपल्याला जे पैसे आहेत ते पैसे खर्च करायचे आहेत पैसे काढायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे पहा आपल्या शाळेचे दोन अकाउंट पण क्रिएट करावे लागतात तर एक जे पहिलं अकाउंट आहे ते मेकर मेकर म्हणजे पहा मुख्याध्यापकाच्या नावाने असणार आहे तर जो काही सगळा चार्ज असणार आहे तो पहा मुख्याध्यापकाकडे असणार आहे तर त्याला आपण पहा मेकर किंवा या ठिकाणी डाटा ऑपरेटर अशा प्रकारचं अकाउंट किंवा म्हणतो आणि त्यानंतर पहा दुसरं जे अकाउंट असणार आहे ते पहा चेकर या नावाने असतं किंवा पहा डाटा प्रोअर या नावाचं असतं तर ते जे काय अकाउंट आहे ते आपण पहा एशियन आदेशांच्या नावाने पहा काढायचा का आहे तर आपण ते जे काही दोन्ही अकाउंट आहेत त्यांची या ठिकाणी लॉग इन डिटेल्स या ठिकाणी क्रिएट करूया तर पहा यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या शाळेचा बॅलन्स आपण या मास्टर्स या टॅब मध्ये पहा चेक केला आता याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक पण मास्टर्स हा टॅब तुम्हाला पाहायला मिळेल लक्षात घ्या मास्टर्स टॅब दोन आहेत वरती एक ज्याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स बघू शकता त्याच्या खाली पण मास्टर्स हा टॅब आहे याच्यामध्ये आपल्याला अकाउंट आपले क्रिएट करायचे आहेत आपण मास्टर्स याच्यामध्ये जायचं आहे पण युजर याच्यामध्ये जायचं आहे पहा तुम्हाला युजरमध्ये तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला तुम्ह दोन ऑप्शन आलेले

टाईप ऑफ यूजर याच्यावरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तीन टाईप दिसतील वरती पाय एजेन्सी डाटा एडमिनिस्ट्रेटर एजन्सी डाटा अप्रुव्हर आणि एजन्सी डाटा ऑपरेटर आता आपल्याला यापैकी दोन अकाउंट पहा क्रिएट करायचे आहेत तर पहिले जे अकाउंट आहे ते एजन्सी डाटा ऑपरेटर म्हणजे पहा मुख्याध्यापकाच्या नावाने किंवा आपण त्याला या ठिकाणी मेकर अकाउंट असं म्हणूया लक्षात घ्या पा एजन्सी डाटा ऑपरेटर हे मुख्याध्यापकाच्या नावाने त्यानंतर पहा एजन्सी डाटा अप्रुवल हे एक अकाउंट आपल्याला क्रिएट करायचं आहे तर हे या ठिकाणी आपल्याला एसएमसीच्या अध्यक्षांच्या नावाने आपण या ठिकाणी क्रिएट करायचं आहे तर सुरुवातीला आपलं पहिलं जे अकाउंट आहे मुख्याध्यापकाच्या नावाने एजन्सी डाटा ऑपरेटर तर हे क्रिएट करूया तर यासाठी आपण हा टाईप या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ना मुख्याध्यापकाचं नाव येईल त्यानंतर या ये ठिकाणी लास्ट नेम सरनेम येईल त्यानंतर लक्षात घ्या ठिकाणी मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी येणार आहे आता ईमेल आय डी पहा बरोबर टाकायचा आहे कारण पहा ईमेल वरती आपण या ठिकाणी जी सबमिशन प्रोसेस केल्यानंतर किंवा अकाउंट पहा क्रिएट केल्यानंतर त्याच्यावरती पा पासवर्ड पाठवला जातो म्हणजे मुख्याध्यापकाच्या अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो पहा पाठवला जातो आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला येण्यासाठी ईमेल आयडी बरोबर टाकणं गरजेचं आहे ठिकाणी आपण मुख्याध्यापकाचं नाव सरनेम ईमेल आयडी या ठिकाणी फोन नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर किंवा मुख्याध्याकाचा मोबाईल नंबर त्यानंतर खाली मोबाईल नंबर तोच टाकायचा आणि लॉग इन आयडी खाली पण लॉग इन आयडी तयार करायचा आहे आता तुम्चा, आता तुमच्या तुमच्या लक्षात राहील लॉग इन आयडी तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता किंवा या ठिकाणी मुख्याध्यापकाचा जो काही मोबाईल नंबर आहे तोच या ठिकाणी लॉग इन आयडी म्हणून तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला तो नंतर लक्षात राहील तर या ठिकाणची माहिती आपण या ठिकाणी भरून घेऊया आणि पुढची प्रोसेस या ठिकाणी करूया पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एजन्सी डाटा ऑपरेटर किंवा मेकर किंवा या ठिकाणी मुख्याध्यापकांचं अकाउंट क्रिएट करण्यासाठी मुख्याध्यापकाचं नाव सरनेम ईमेल आयडी बरोबर टाकायचा आहे चालू असणारा फोन नंबर तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तीन ठिकाणी टाकला ते चालेल म्हणजे लॉग इन आय डी किंवा या ठिकाणी लॉग इन युझर तुमचा या ठिकाणी तयार होणार आहे म्हणजे तुम्ही लॉग इन युजर म्हणून मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि नंतर आपण पास सबमिट याच्यावरती क्लिक करायचा आहे पा सबमिट याच्यावरती आपण क्लिक केलं की आपण या ठिकाणी जो काही ईमेल आयडी दिलेला आहे त्याच्यावरती पा, पासवर्ड सेंड केला जाईल आणि तो तुम्ही चेक करायचा आहे तुम्हाला वरती सुद्धा या ठिकाणी मेसेज दिसेल रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली युवर पासवर्ड हॅज बिन सेंड ऑन युवर ईमेल ऍड्रेस तुमचा ईमेल आय डी किंवा जीमेल तुमचं अकाउंट चेक करायचं आहे त्या ठिकाणी एक ईमेल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये तुमचा पासवर्ड आणि तुमचा नेम काय आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आपल्याला माहिती आहे तो मोबाईल नंबर आणि खाली पासवर्ड असेल आता आपण तो पासवर्ड टाकायचा आहे तो पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि आपला जो पासवर्ड आहे मुख्यध्यापकाच्या अकाउंटचा तर तो पाच चेंज करून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी आपला प्रत्येक अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो पाच चेंज करून घ्यावा लागतो तर लक्षात घ्या ही प्रोसेस झाली या ठिकाणी आपण एक युजर म्हणजे मुख्याध्यापकांचं किंवा मेकर जे युजर आहे ते पहा ते क्रिएट केलेलं आहे आता आपण या ठिकाणी हे शाळेचं जे लॉग इन आहे ते पण लॉग आऊट करूया प या ठिकाणी लॉग आऊट ऑप्शन आहे पण लॉग आऊट करूया तर पहा या ठिकाणी आपल्याला परत लॉग इन करायचं आहे तर आता आपण या ठिकाणी एच एमचं लॉग इन करत आहोत म्हणजे आपण जे अकाउंट पण क्रिएट केलं आहे आणि आपल्या ईमेलला जो पहा पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड टाकून आपण पण सुरुवातीला लॉग इन करायचा आहे या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर टाकला लॉग इन आयडी म्हणून तो टाकायचा आहे खाली या ठिकाणी जो तुम्हाला ईमेलने पासवर्ड मिळाला तो टाकायचा आहे तो डिफॉल्ट पासवर्ड असणार आहे आणि आपण लॉग इन याच्यावरती क्लिक करायचा आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला पासवर्ड चेंज करणं गरजेचं आहे तर पहा या ठिकाणी आपण डिफॉल्ट पासवर्ड टाकला जो आपल्याला ईमेलने आला होता तर तो टाकल्यानंतर आपल्या ठिकाणी लॉग इन झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला चेंज पासवर्ड करण्यासाठी अशा प्रकारचे एक फॉर्म या ठिकाणी दिसेल आता तुम्हाला ईमेलने जो पासवर्ड आलेला आहे ज्या पासवर्डने आपण लॉग इन केलं तर तो पासवर्ड करंट पासवर्ड म्हणून टाकायचा आहे या ठिकाणी तुम्ही तो पासवर्ड आहे तसा पा टाका आपला पासवर्ड या ठिकाणी पास वर चेंज करायचा आहे पण प्रत्येक वेळेस तुम्हाला जो तु पासवर्ड आहे तो युजर क्रिएट केलं की या ठिकाणी आपला पासवर्ड पास चेंज करावा लागतो नंतर कन्फर्म पासवर्ड नंतर या ठिकाणी न्यू पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे आता आपण शाळा ला जो पासवर्ड ठेवलेला आहे तोच तो पासवर्ड या ठिकाणी आपण टाकायचा आहे म्हणजे आपला पासवर्ड विसरणार नाही आपण तोच पासवर्ड या ठिकाणी न्यू पासवर्ड म्हणून टाका कन्फर्म पासवर्ड म्हणून तोच पासवर्ड खाली या ठिकाणी टाकायचा आहे लक्षात घ्या पासवर्ड आपला या ठिकाणी आपण लक्षात राहील तर असाच आपण टाकणार आहोत त्यानंतर आपण हिंट क्वेश्चन या ठिकाणी निवडायचा आहे पण हिंट क्वेश्चन याच्यावर आपण क्लिक केले तुम्हाला काही क्वेश्चन ओपन झालेले दिसतील याच्यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन ठेवायचा असेल तो क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी ठेवा त्यानंतर त्या क्वेश्चनचं जे आन्सर द्यायचं असेल ते अन्सर तुम्ही या ठिकाणी द्या तर लक्षात घ्या तुमचा क्वेश्चन तुम्ही जे अन्सर दिलेला आहे तर ते अँसर तुम्ही लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पा पासवर्ड चेंज करायचा असेल किंवा पासवर्ड तुम्ही विसरला असाल त्यावेळेस तुम्हाला चेंज करताना हा क्वेश्चन तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे क्वेश्चन बरोबर त्याचा तुम्ही कोणते ॲन्सर दिला आहे तर ते लक्षात असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला लॉग लॉगिनचं किंवा मेकरच्या लॉग इनचा तुम्हाला जो पासवर्ड आहे तो पा चेंज करून घ्यावा लागेल तुम्ही चेंज पासवर्ड याच्यावरती आपण पा क्लिक करायचं आहे पहा चेंज पासवर्ड याच्यावरती आपण क्लिक केलं की आपला पासवर्ड पहा चेंज सक्सेसफुली अशा प्रकारचा येणार आहे म्हणजे आपण पहा एटीएमच्या लॉग इनचा जो पासवर्ड आहे तो पहा चेंज केला म्हणजेच या ठिकाणी आपण पहा एटीएमचा अकाउंट क्रिएट केलं क्रिएट केल्यानंतर आपण एचएमचा जो पासवर्ड आहे तो पहा चेंज करून घेतला आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे पहा लॉग इन करून एकदा बघायचा आहे की पासवर्ड आपला बरोबर आहे किंवा नाही तर लॉग इन करायचं आहे पहा लॉग इनवरती वरती आपण पहा क्लिक करायचं आहे लॉग इनवरती वरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी आता मुख्याध्यापकांना जो काही पण नंबर आपण टाकला तर तो, तो नंबर युजर आय डी म्हणून पण टाकायचा आहे लक्ष तर या ठिकाणी जो पासवर्ड टाकला असेल तो पासवर्ड या ठिकाणी आता टाका नवीन पासवर्ड तुम्ही जो ठेवला असेल जो चेंज केला असेल तो टाका आणि पण लॉग इन याच्यावरती पण क्लिक करा लॉग इन याच्यावरती आपण क्लिक केलं की तुम्हाला समजेल की आपलं मुख्याध्यापकांचा अकाउंट तयार झालेला आहे किंवा नाही तर पहा या ठिकाणी लॉग इन झालं आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचं जे अकाउंट आपण क्रिएट केलं तर ते या ठिकाणी ओपन झालेलं आहे म्हणजे आपण या ठिकाणी जे आपलं मेकरचं अकाउंट आहे ते आपण सक्सेसफुली पहा क्रिएट केलं आहे तर लक्षात घ्या ठिकाणी मेकर जे अकाउंट आहे किंवा एच जे लॉग इन अकाउंट आहे तर त्याच्यावरून आपल्या पहा बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत जसं की आपल्या पहा हेंडर वगैरे ॲड करायच्या आहेत आणि पुढील प्रोसेस आपल्याला याच्यामार्फत पहा करायच्या आहेत आता या ठिकाणी आपण हे अकाउंट लॉग आउट करूया म्हणजे आपल्याला पुढचं जे काही अकाउंट आहे अकाउंट आपल्याला पुढचं क्रिएट करायचं आहे आणि ते म्हणजे पाच चेकरचं अकाउंट जे आपण या ठिकाणी एसएमसीच्या अध्यक्षांच्या नावाने या ठिकाणी अकाउंट तयार करणार आहोत तर आपण या ठिकाणी एच एम तुझ्या अकाउंट आहे पण लॉग आउट करूया तर पण या ठिकाणी आपण अकाउंट लॉग आउट करायचं आहे लॉग केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल शाळेचं जे काय अकाउंट आहे ते पण लॉग इन करावं लागेल तर पाच शाळेचा युजर नेम या ठिकाणी टाकायचा आहे परत एकदा आपण या ठिकाणी शाळेचं लॉग इन पासवर्ड आणि नेम टाकून करायचं आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी आपला युझर नेम क्रिएट करण्यासाठी शाळेच्या लॉग जाऊनच जाऊनच नेम पहा क्रिएट करावं लागतं त्याचा अकाउंट या ठिकाणी पहा लॉग इन झालं आणि आपण ज्याप्रमाणे पहा एच एमचं अकाउंट क्रिएट केलं किंवा पहा मेकरचा अकाउंट क्रिएट केलं त्याचप्रमाणे आपल्याला पहा एस एम अध्यक्षांचा अकाउंट पहा क्रिएट करायचा आहे यासाठी आपण परत एकदा मास्टर्स याच्यामध्ये यायचं आहे पहा मध्ये यायचं आहे परत आपण ऍड न्यू याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे तर त्यानंतर आपण आता टाईप ऑफ युजर या ठिकाणी निवडायचा आहे आता आपण या ठिकाणी मागाशी मुख्याध्यापकांसाठी एजन्सी डाटा ऑपरेटर तर हा टाइप निवडला होता आपल्याला आता या ठिकाणी चेकर या साठी एजन्सी डाटा अप्रुव्हर आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे पहा एजन्सी डाटा अप्रुव्हल हा टाइप निवडला या ठिकाणी पहा लेवल ऑफ अप्रुव्हर एक येणार आहे नंतर आपण या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचा आहे पहा तुमच्या अध्यक्षेचं जे पहिलं नाव असेल ते टाका खाली पा सरनेम टाका त्यानंतर तर अशा प्रकारे या ठिकाणी वरती नाव खाली सरनेम टाकलं आता जो काही ईमेल आयडी आहे तर तो ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी मुख्याध्यापकांचा जो टाकला होता तर तो तोच या ठिकाणी टाका याचं कारण म्हणजे या ठिकाणी फक्त पासवर्डसाठी आपण ईमेल आयडी पण टाकत आहोत म्हणजे आपण जर दुसरा ईमेल आय टाकला तर पासवर्ड येण्यामध्ये अडचणी येऊ शकतात म्हणून आपल्याकडे आता एच एमच्या लॉग मध्ये किंवा एच एमचं अकाउंट क्रिएट करत असताना जो आपण ईमेल आय टाकला तर तो तोच ईमेल आय तुम्ही या ठिकाणी टाका म्हणजे तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही आणि नंतर खाली या ठिकाणी तुम्ही जो काही मोबाईल नंबर आहे तो अगदीशनचा टाकू शकता या ठिकाणी ईमेल आय आपण बरोबर टाकायचा आहे आपण मागाशी जो टाकला होता तोच तुम या ठिकाणी टाका अशा प्रकारे एजन्सी डाटा ऍप्रोवर किंवा या ठिकाणी चेकरचं अकाउंट क्रिएट करत असताना या ठिकाणी नाव सरनेम ईमेल आय डी त्यानंतर या ठिकाणी जो फोन नंबर मोबाईल नंबर आणि लॉग इन आयडी आता या ठिकाणी लॉग इन आय डी तुमचं नाव सुद्धा टाकू शकता किंवा या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा टाकू शकता मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला थोडस लक्षात ठेवणं सोपं जातं तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे दुसरं अकाउंट आहे तर ते आपण या ठिकाणी क्रिएट करायचं आहे आपण सबमिट याच्यावरती पण क्लिक करायचं आहे लक्षात घ्या ईमेल आय डी पण बरोबर टाकायचं आहे कारण पासवर्ड तुम्हाला त्याच्यावरती पण मिळणार आहे तर या ठिकाणी प्रोसेसिंग होईल आणि तुम्हाला ईमेलने जो पासवर्ड आहे तो पा मिळून जाईल तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पहिल्याप्रमाणे जो पासवर्ड आहे तो तुमच्या ईमेल ला गेलेला आहे अशा प्रकारचा पा मेसेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमचा ईमेल आयडी पा चेक करायचा आहे तर आता आपण या ठिकाणी लॉग आऊट व्हायचं आहे पण शाळेच्या अकाउंटवरून आपण लॉग आऊट व्हायचं आहे लॉग आउट व्हायचं आणि त्यानंतर आता आपल्याला ईमेलने जो काही पासवर्ड आलेला आहे तर तो पासवर्ड आपण वापरायचा आहे आणि आपण यश एमसीच्या अध्यक्षांचा जो काही मोबाईल नंबर युजरने म्हणून टाकलेला आहे तो या ठिकाणी टाकून जो पासवर्ड आलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी चेकरचं जे काही अकाउंट आहे तर त्याचा पासवर्ड आपल्याला चेंज करून घ्यावा लागेल तर लक्षात घ्या आपण मेकरचं अकाउंट काढलं त्याचा आपण पासवर्ड या ठिकाणी आपण चेंज केला तसंच चेकरचं अकाउंट आपण काढलं आणि त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी सेपरेटली लॉग इन करून पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे आणि आपण या ठिकाणी पहा लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे पहा तर पहा लॉग इन झालं की या ठिकाणी तुम्हाला परत एकदा आपण एटीएमचा जो पासवर्ड चेंज केला त्याच प्रकारे या ठिकाणी पासवर्ड चेंज करायचा आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी चेकरचं जे अकाउंट आहे त्याचा पासवर्ड पहा चेंज करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यासारखा मेसेज येईल की तुमचा अकाउंटचा पासवर्ड या ठिकाणी चेंज झालेला आहे तर सक्सेसफुली चेंज झाला आणि परत एकदा आपण एटीएमच्या अकाउंट प्रमाणेच जो पासवर्ड आपण या ठिकाणी चेंज केलेला आहे पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन करून पाहायचं आहे की तुमचा चेकलचा अकाउंट पाच क्रिएट झालेला आहे किंवा नाही ते अकाउंट तुमचं चेकरचं झालं म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया एसएमसीच्या अध्यक्षांचं तर तुम्ही जे नाव टाकलं असेल तर ते तुमचं नाव या ठिकाणी दिसेल तर लक्षात घ्या अशा प्रकारे तुम्हाला एचएमचं अकाउंट म्हणजे मेकरचं अकाउंट एसएमसीच्या च्या अध्यक्षांचं अकाउंट म्हणजे चेकरचं अकाउंट असे दोन अकाउंट तुम्हाला शाळेच्या लॉग इन वरून क्रिएट करू आणि त्यांचे पासवर्ड तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहेत तर आता आपण मेकर आणि चेकर जे काही दोन अकाउंट पहा क्रिएट केलेले आहेत तर ते अकाउंट क्रिएट झाले आहेत किंवा नाही तर हे आपल्याला शाळा लॉग इनला जाऊन पाहायचं आहे म्हणजे चेक करायचं आहे तर आपण या ठिकाणी शाळेचं जे लॉग इन आहे त्या ठिकाणी करूया आणि नंतर कशा प्रकारे चेक करायचं तर ते पाहूया तर पहा लॉग इन झालं शाळेचं लॉग इन झालं तर आता आपल्या या ठिकाणी बघायचं आहे की आपण जे काही दोन युजर तयार केले म्हणजे चेकर आणि मेकरचं अकाउंट तयार केलं तर ते आपल्या शाळेच्या लॉग इनला दिसत आहे किंवा नाही तर यासाठी आपण पहा मध्ये जायचं आहे त्यानंतर पहा युजर्सवरती क्लिक करायचं आणि पहा मॅनेज याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पण मॅनेजवरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला मॅनेज एजन्सी युजर्स अशा प्रकारचं एक फॉर्म दिसेल तुम्ही पहा सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे सर्च याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला खाली तुमच्या शाळेचे किती पाय युजर तयार झाले आहेत ते बघायला मिळेल तर या ठिकाणी नेम असेल नेम आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे पुढे या ठिकाणी नाव दिसेल त्यानंतर पुढचा ईमेल आय दिसेल स्टेटस काय पहा तुम्हाला दिसेल इनेबल्ड इनेबल्ड दिसेल आणि पुढे क्रिएटेड कधी क्रिएट केलं तर ते या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की आपण जे काय पहा यूजर तयार केले म्हणजे चेकर आणि मेकरचा अकाउंट तयार केलं तर तुमच्या या ठिकाणी लॉग इनला अशा प्रकारे पा बघायला मिळतं तर पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन्ही युजर तयार करून ते चेक केले आता या ठिकाणी आपण जे काय बँकेचे अकाउंट पहा ऍक्टिव्हेट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली होती तर ती चेक करूया की या ठिकाणी ते ऍक्टिव्हेट झालं आहे किंवा नाही आपण बँक मध्ये यायचं आहे पहा मध्ये येऊन या ठिकाणी तुम्हाला खाली अकाउंट ऍक्टिव्हेशन ई पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी बघा आपण मगाशीच जे रिक्वेस्ट जे आहे ती पाठवली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमचं जे अकाउंट आहे तर ते या ठिकाणी ऍक्टिव्हेट झालेलं बघायला मिळेल तर या ठिकाणी अकाउंट आपलं पा ऍक्टिव्हेटेड अशा प्रकारचं पहा स्टेटस आलेलं आहे तर अशा प्रकारे समग्र शिक्षक जे अकाउंट आहे पा महाराष्ट्र बँकेचं तर ते पी एफ एम एस प्रणालीवरती आपण ऍक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पुढचे व्यवहार पहा करू शकू तर पा पा अशा पद्धतीने आपण पी एफ एम एस या प्रणालीवरती शाळेचं जे अकाउंट आहे तर ते कशा पद्धतीने लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर पासवर्ड कशा प्रकारे चेंज करायचा त्यानंतर आपल्याला मेकर चेकर यांच्या अकाउंट कशाप्रकारे तयार करायचे पासवर्ड कशाप्रकारे बदलायचे त्यानंतर आपला शाळेचा बॅलन्स कशाप्रकारे चेक करायचा आणि समग्र शिक्षाचं महाराष्ट्र बँकेचं अकाउंट आपण कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट करून घ्यायचं तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण पाहिली आहे तर पा, पा पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण एच एमच्या लॉग इन वरती फेंडर प्रकारे ऍड करायचं तर या संदर्भातील जी माहिती आहे तर ते पाहणार आहोत म्हणजे आपला पुढील व्यवहार करण्यासाठी तर पुढची स्टेप बघायची आहे तर पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर पहा या पुढचे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद